नमस्कार, पितांबरी रुचियाना प्रस्तुत खवय्ये गिरीच्या या एपिसोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पितांबरीचा रुचियाना गुळ जो आहे बेसिकली केमिकल विरहित आणि पावडर गुळ आहे. या गुळापासून बनलेल्या अनेक रेसिपीज आम्ही या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणतोय. आज कोणती रेसिपी आहे? पुरणाचा डोसा. पुरण आणि डोसा हे कॉम्बिनेशनच वेगळं आहे मला वाटतं. काय आहे नेमकं या पदार्थात? थोडस आपण मगाशी आपण म्हटलं तसं की डोसा वेगळा आहे आणि पुरण हे पण थोडस वेगळं आहे. डोस्याचं प्रमाण पहिल्यांदा सांगतो. जे आपण बॅटर तयार करतो त्याचं प्रमाण असं आहे की एक वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी चण्याची डाळ. बर, 8 तास व्यवस्थित आपल्याला भिजवून ठेवायचे. भिजवल्यानंतर पूर्ण पाणी काढून ते मिक्सर मधनं ग्राइंड करताना त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मेथीचे दाणे घालायचे. म्हणजे त्याला एक छान स्वाद येतो आणि ते फुलत. हे सगळं झाल्यानंतर मिक्सर मधनं ग्राइंड केल्यानंतर 3 तास आपल्याला ते फर्मेंट करायला ठेवायचं आहे. म्हणजे फुलल्यानंतर हे बॅटर तयार. मग आपल्याकडे बॅटर तयार आहे. बॅटर तयार, त्यामुळे आपण मला वाटतं असं की डोसा घालायला सुरुवात करायला हरकत नाही. त्याआधी जे पुरण तयार करायचंय त्याची पण काही प्रोसिजर जी मी म्हटलं तशी आहे की एक वाटी आपण चण्याची डाळ घेतलेली आहे. आता ही चण्याची डाळ आपण 3 तास भिजवलेली आहे. 3 तास भिजवल्यानंतर ती आपण 10 शिट्ट्या कुकर मध्ये देऊन, बर, एक वाटी जर आहे तर 4 वाटी पाणी घ्यायचंय. व्यवस्थित ती शिजली गेली पाहिजे आणि व्यवस्थित म्हणजे हाताला ती लागली पाहिजे की ती व्यवस्थित झालेली आहे. आणि एक वाटीला आपल्याला 1 वाटी रुचियानाचा पावडर गुळ घ्यायचाय. त्याच्याने जे टेक्स्चर येतं ते खूप छान येतं आणि आपण ते पहिल्यांदा पुरण करून घेऊया. ही ना थोडीशी आपण का मुद्दामून परतवतोय, कारण त्याच्यामध्ये राहिलेलं जे पाणी आहे ते निघून जाईल. पूर्ण पाणी आता निघून गेलेलं आहे. आता थोडस तूप घालू का? हो, आता त्याच्यामध्ये का? अगदी घालायचं. जरा तुपावर माझा हात चढवलं असलाच पाहिजे. आणि आता गुळ घालायचा. 1 वाटी रुचियाना पावडर गुळ, केमिकल फ्री, आणि त्यानीच खरं पूर्णाला टेक्स्चर खूप छान येणार आहे. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता हे छान ड्राय करून घ्यायचंय थोडस, कारण गुळ म्हटलं की आपल्याला ते गुळाला पाणी सुटत. अगदी छान सुकलंय. थोडस थंड झालं की आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. बरोबर 1/2 चमचा वेलची पावडर. पण वेलची पावडरचा स्वाद हा गुळाच्या पदार्थात असलाच पाहिजे. चिमूटभर मीठ. हिला फक्त हे मिक्स करूया आणि मिक्सरच्या भांड्यातलं आपण ते मस्तपैकी एकजीव करून घेऊया. किंवा वेळ असेल तर पुरणाच्या भांड्यात काढूया. सो आपल्याकडे आता तयार आहे पुरण, त्यामुळे आता आपण डोसा तयार करायला घेऊया. तुपावर डोसा म्हणजे पुन्हा फारच छान. आणि मग आपण म्हणालाच आहात की तूप तुपावर हात जरा जास्तच आहे. तवा तापलेला हवा. हो, तवा तापलेला असला तरी चालेल. कारण काय होतं, नॉनस्टिक तवा असला की त्याला तूप आपल्याला शोषून घेतं. खरं तर जास्त लागत नाही. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा डोसा टाकल्यानंतर त्याला वरनं पण तूप छान सोडणार आहोत आणि मग आपण पुरण त्याच्यावरती करणार आहोत. आणि तो पातळही करायचा आहे. हो, पातळ पातळ. मस्त. पुन्हा एकदा जसं आपण म्हणाला तसं उत्तर हवे. आणि आधी पुरण घालायचं की तो डोसा परतवून परतवून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती पुरण घालायचं. आणि आता पुरण घालायचंय. पुरण जर आपण हातानेच घातलेलं खूप छान. शेवटी हातांचा वापरही करायलाच हवा, कारण दुर्गाबाई भागवत नेहमी म्हणायच्या की कोणताही पदार्थ करत असताना थोडस मन त्याच्यामध्ये घाला म्हणजे पदार्थ खूप टेस्टी होतो. आता कसं आहे, मला पुरण खूप आवडतं, त्याच्यामुळे चालतं. नॉर्मली आपण असं पुरणपोळी किंवा हे नेहमी खातो, पण पुरणाचा डोसा म्हणून हा इनोव्हेट केला गेला ह्याच गोष्टीसाठी. ओला नारळ आहे तोही आपल्याला त्याच्यावरती छान पैकी. आणि खाली गॅस खूप मंद ठेवायला हवा. हो, अगदी मंद. तो डोसा जास्तही तयार होऊ नये. आणखी आता
मस्त पैकी त्याला फोल्ड करूया डोसेला, म्हणजे रोल तयार होतो. येस, लगत डोसा थोडा हलका आधी भाजून घ्यायला हवा का? थोडासा. आणि आता जेव्हा आपण हा पूर्ण रोल बंद करतो तेव्हा पुन्हा एकदा थोडस तूप त्याच्यावरती सोडायचं, म्हणजे छानच वाटतं. दिसायला तर फारच छान दिसतोय. आता चवीनेही आपण बघूया. थोडस तूप सोडलं की अगदी 2 मिनिटांमध्ये तो तयार होतो. आपण डायरेक्ट फायनल डिश मध्ये काढून घ्यायचंय. इतका छान डोसा, पुरण डोसा तयार झालेला आहे. आता ह्याचं गार्निशिंग कसं करणार? गार्निशिंगला आपण ओलं खोबरं जे घेतलं होतं ते आपल्याला थोडस गुरगुरायचं आहे. बदामाचे काप, पिस्ता, काजू आणि गुलाबाच्या पाक. उलट हा रंग खूप छान ब्रेक होतो याच्यामुळे. तुषार, आता हे इतकं सुंदर झालेलं आहे पण यात एका गोष्टीची कमतरता आहे. आता काय? हे सगळं आहे पण या सोबत काहीतरी हवं. पितांबरी रुचियानाचा लाईम सॉस, ते जर तू याबरोबर दिलंस खायला तर नक्की सगळ्यांना ते खूप आवडेल. आणि आहा, त्याचा स्वाद जो आहे तो खूप सुंदर आहे. त्यामुळे आता गार्निशिंग पण होईल आणि चवीला सुद्धा आपल्याला ते खूप छान लागणार आहे. पितांबरी रुचियानाकडे सगळ्या व्हरायटी आहेत, त्यामुळे गूळ आहे, लाईम सॉस आहे, तिखट आहे, मसाले आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आता पितांबरी रुचियानाची ही प्लेट तयार आहे आणि मी तो चाखून बघणार आहे आणि त्याच्याच बरोबर सगळ्यांना सांगणार आहे की हा नेमका कसा झालाय. पण लाईम सॉस बरोबर खायला हवं. वा वा, खूप सुंदर. अप्रतिम, तुझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि बघणाऱ्यांच्याही तोंडाला सुटणार आहे, कारण अशाच नवनवीन रेसिपी आम्ही पुढच्याही एपिसोडमध्ये आणणार आहोत. काही स्पर्धाही होणार आहेत, त्यामुळे त्या स्पर्धेकडेही लक्ष ठेवा. रुचियाना रेसिपीचा आमचा हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील.